महायुतीचे आज साताऱ्यामध्ये एकूण 3 मेळावे पार पडणार आहेत आणि त्याच मेळाव्यांच्या बातमीनं आपण बुलेटिनला सुरुवात करतोय. महायुतीच्या मेळाव्याला साताऱ्यातील प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती असेल असं बोललं जात आहे. साताऱ्यामध्ये महायुतीचा उमेदवार कोण हे अद्याप निश्चित नसतानाच महायुतीचे हे 3 मेळावे नेमके कुणासाठी घेतले जात आहेत असाही प्रश्न उपस्थित होतोय. महायुती असो किंवा महाविकास आघाडी, साताऱ्याच्या जागेसाठी अद्याप कुणाकडूनही उमेदवार घोषित नाही. पण उमेदवारही घोषित नसताना महायुतीनं मेळाव्यांचं आयोजन केलंय, त्यामुळे हे मेळावे नेमके कुणासाठी घेतले जात आहेत असाही एक प्रश्न पडलाय. आपले प्रतिनिधी राहुल तपासे सध्या आपल्यासोबत आहेत. राहुल, साताऱ्याच्या उमेदवारीवरनं राजकारण तापलेलं असताना हा मेळाव्यांचा घाट नेमका कुणासाठी घातला जातोय असाही प्रश्न उपस्थित झालाय. काय चर्चा या मेळाव्यांसंदर्भातली रंगतीय? सातारा जिल्ह्यात महायुतीचे 3 मेळावे आज होताना पाहायला मिळतात. यातील पहिला जो मेळावा आहे तो साताऱ्यातील या कराड या ठिकाणी आहे, दुसरा आहे तो वाईमध्ये आणि तिसरा आहे तो साताऱ्यातील शेंद्रे या ठिकाणी. या 3 मेळाव्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व महायुतीचे प्रमुख घटकातील जे नेतेमंडळी आहेत ते उपस्थित राहतील असं सांगितलं जात आहे. मात्र यामध्ये थोडी शंका आत्ता व्यक्त केली जाऊ शकते, कारण या मेळाव्यांना जे भाजपचे ज्येष्ठ नेतेमंडळी आहेत ते म्हणजे त्यातील जयकुमार गोरे असतील, त्याचबरोबर आमदार शिवेंद्रराजे भोसले असतील, ह्यांची अनुपस्थिती असणार असं एकंदरीत दिसू लागलेलं आहे. त्याचबरोबर जो वाईचा जो मेळावा होतोय त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादा गटाचे जे राष्ट्रवादीचे मकरंद पाटील आहेत तेही अनुपस्थितीत राहण्याच्या राहतील असं एकंदरीत आहे. कारण आत्ता जे कोणी या ठिकाणी प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये मकरंद पाटील यांनी उमेदवारी आपली मागितलेली आहे, त्याचबरोबर या ठिकाणी इतर नेत्यांनी उमेदवारी मागितलेली आहे. एका बाजूला उदयनराजेंचं नाव अद्यापपर्यंत भाजपनं जाहीर केलेलं नाही, अधिकृत जाहीर केलेलं नाही, मात्र भाजपच्या चिन्हाला घेऊन सध्या आता उदयनराजे भोसले यांनी संपूर्ण जिल्ह्यातला दौरा सुरू केलेला आहे आणि यातले हे 3 मेळावे आजचे हे पहिले ह्या निवडणुकीच्या प्रचारातील म्हणावे लागणार आहेत. एकंदरीतच ह्या आत्ताच्या ह्या सगळ्या मेळाव्यामध्ये लक्ष राहणार आहे ते यामध्ये प्रमुख नेते उपस्थित राहणार का, प्रत्येकजण आपापला मतदारसंघ सांभाळेल असं एकंदरीत सांगितलं जात असलं तरी आत्ता जयकुमार गोरे यांची अनुपस्थिती ही मात्र भुया उंचावणारी आहे. त्यांच्याकडे माढा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत असलं तरी एक जिल्ह्यातील मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांची अनुपस्थिती म्हणजे महाविकास मधील भाजपमध्येच बिघाडी झाली आहे की काय अशी शंका व्यक्त केल्यास वावगं ठरणार नाही. धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.